हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल अबोली फैशन वर्क। सो आज आपण पाहणार आहोत की शिवलेली नऊवारी साडी कशी घडी करून ठेवावी तेही अगदी व्यवस्थित। आजकाल बऱ्याच कार्यक्रमांना आपण नऊवारी साडी प्रेफर करतो। घरात कोणाचं लग्न असेल, मुंजा असेल किंवा अदरवाईज कोणताही कार्यक्रम, आणि अशा वेळी आपण ती साडी नेसण्यापेक्षा शिवलेली जास्त प्रेफर करतो। पण प्रॉब्लेम हा येतो की ही साडी घडी करावी कशी। तर आज मी तुम्हाला दाखवत आहे ही साडी कशी व्यवस्थित घडी करायची। इथे मी सॅम्पलला राजलक्ष्मी साडी घेतलेली आहे जी प्रॉपर शिवलेली आहे। ती घडी करताना मला एक लागेल पेपर, जो मी सेंटरला ठेवून दोन्ही साईडने झाकून घेत आहे। मी ही काळजी घेत आहे की माझा पेपर कुठेही दिसू नये। इथे तुम्ही पेपरऐवजी एक पुठ्ठाही वापरू शकता। वरच्या बाजूने आणि दोन्ही बाजूंनी पेपर कवर केल्यानंतर मी तो पिनअप करत आहे टाचणीच्या साह्याने। मला इथे दोन टाचण्या लागतील, एक कमरेच्या बाजूला आणि एक थोडीशी खाली, जेणेकरून माझ्या साडीची घडी हलणार नाही। यानंतर साडीचा उरलेला भाग मी व्यवस्थित करून घेत आहे आणि त्यानंतर त्यापुढे मी एक दोन घड्या घालत आहे अशा पद्धतीने। दोन घड्या घालताना मी ही काळजी घेत आहे की माझ्या काठाचा भाग किंवा माझ्या निरांचा भाग व्यवस्थित राहील, तो कुठेही दुमडला जाऊ नये। आणि त्यानंतर मी हे पुन्हा क्रॉस चेक करेन की माझ्या कमरेकडचा भाग किंवा त्यातून कुठे माझा पेपर दिसतो आहे का, आणि तो मी सिक्युअर करून घेईन। सिक्युअर करून झाल्यानंतर मी आणखी एक घडी घालत आहे आणि त्यानंतर मी माझा पदराचा भाग व्यवस्थित करत आहे। आता यानंतर पुढची प्रोसेस येते ती उरलेल्या भागात मी एक घडी म्हणजे पदराची उरलेली बाजू आतल्या साईडला घेऊन त्याच्यावर घडी घालत आहे। यानंतर मी साडी हाताने प्रेस करून घेत आहे की कुठे हवा राहू नये। यानंतर साडीच्या तीन सेम समांतर घड्या करून त्या एकमेकावर अशा पद्धतीने प्रेस केल्या आहेत मी। यानंतर मी ती एका सुती कापडाने बांधणार आहे। लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही एखादी भारीतली साडी किंवा जरीची साडी घडी करता त्यावेळी त्यात कुठेही कॉटनच्या शिवाय दुसऱ्या कशाचाही वापर करायचा नाही। जर तुम्ही प्लास्टिक वगैरे यूज केलं तर आपल्या साडीची जर खराब होऊ शकते। सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।